बनवा बनवी सुरू आहे हलक्या कणाचे राहू नका अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि यावेळी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्तीप्रदर्शन केलं गेलं आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक देशासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगत मतदारांना साथ घातली आहे. ही गावकी भावकीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. देशात विकास कोण करेल? पंतप्रधान मोदी यांनी तडफदार आक्रमकपणे विकास कामे केली आहेत. ता आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर आणण्यासाठी काम करत आहोत असं म्हणत देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले. ही निवडणूक मोदींविरोधात राहुल गांधी अशी आहे, उगाच भावकीची निवडणूक केली जाते. ही निवडणूक देशपातळीवरची आहे. अजिबात हलक्या कणाचे राहू नका, बनवाबनवी सुरू आहे, ऐकू नका. विकास पुरुष या नात्याने मोदी यांचा रस्ता पकडला आहे, आपल्याला त्या तोच रस्ता पकडायचा आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तमाम पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी यांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही उद्याची निवडणूक मी राज्यात सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील, कोण देशाला एक नवी दिशा देईल, कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल, हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की 10 वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडफदारपणे आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला, जगामध्ये देशाला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली, आता त्यांना ती 3र्या क्रमांकावर आणायची आहे. खूप काही त्यांना तरुणांच्या करता करायचंय, तरुणांच्या करता करायचंय, गरीबा करता करायचंय. तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आज खरं तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरणार आहे, परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार महायुतीचे, आमचे श्रीरंगाप्पा बारणे मावळचे उमेदवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव अडरराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे, कारण त्या निवडणुका 13 तारखेला आहे. 13 मे मतदान, आपलं मतदान 7 मेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बारामती.